मंडळी, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा दीड दिवसांचा पाहुणचार करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस खरंच खूप कठीण होता. आपल्याला हवावासा असणारा लाडका पाहुणा काल घरात आला आणि आज लगेच त्या पाहुण्याला म्हणजे गणपती बाप्पाला निरोप देण्याची त्या यजमान मंडळींवर वेळ आली होती. त्यामुळे एकीकडे दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप देत असताना यजमान मंडळींना मनातून गहिवरूनही आलं होतं. दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतल्या समुद्रकिनारी, नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. ठाणे, पालघर आणि वसई विरारी आदी आसपासच्या महानगरांमधूनही दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई उपनगरातला पवई तलाव हा त्या परिसरातलं विसर्जनाचं सर्वात मोठं केंद्र आहे. पवईत आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं पवई तलाव परिसरातून घेतलेला गणपती विसर्जनाचा आढावा. दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई उपनगरातील पवई तलावावर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. माझ्या मागे बघितलं तर मोठ्या संख्येने आपल्या गणपती बाप्पाला, दीड दिवसाच्या बाप्पाला या ठिकाणी विसर्जनासाठी जे गणेश भक्त आहेत ते घेऊन आलेले आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेने इथे मोठी व्यवस्था केलेली आहे. आपण बघितलं तर पवई तलावमधले ही जी तराफा आहेत या तराफातूनच गणपती जे आहेत ते पुढे तलावापर्यंत जात आहेत आणि कोणत्याही भाविकांना आतमध्ये येण्यासाठी परवानगी नाही आहे. जे जीवरक्षक आहेत ते देखील इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. एकूणच मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी या तलावातली स्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात इथे मगरी आहेत आणि या मगरींवर उपाययोजना करण्यासाठी, या मगरींपासून संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी या तलावाचा जर आतला भाग बघितला तर इथे पूर्णपणे जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. एकूणच साधारणतः जर पवई तलावात बघितलं तर दरवर्षी दीड दिवसाच्या गणपतींच्या 2000 जास्त मूर्तींचं विसर्जन होत असतं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने इथे योग्य उपाययोजना केलेल्या दिसून येत आहेत. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.